राहता येथील श्री हनुमान चालीसा सेवा मंडळाच्या वतीने हनुमान जन्मोत्सव पार पाडल्यानंतर मंडळाची सामूहिक सहल धार्मिक स्थळी नेली जाते. या सहलीचं उद्घाटन माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. यावर्षी श्री हनुमान चालीसा सेवा मंडळाची सहल निफाड तालुक्यातील खेडले झुंगे या गावी नेण्यात आली होती. या ठिकाणी 111 फुटाचा हनुमानाच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी श्री हनुमान चालीसा सेवा मंडळाचे सर्व चिमुकले मुले व मुली यांना नेण्यात आले आहे. या प्रसंगी श्री हनुमान चालीसा सेवा मंडळाच्या सदस्यांनी श्री हनुमान चालीसा पठण मारुती स्तोत्र पठण करत महाआरती करण्यात आली. प्रसंगी श्री हनुमान चालीसा सेवा मंडळाचे अध्यक्ष दशरथ तुपे, किरण वाबळे, राजेश अग्रवाल, सुरेश देवहारे, संजय शिंदे, सुमित अग्रवाल, नगरसेविका अनुराधा तुपे, शुभांगी वाबळे, अनुराधा झळके आदी बालगोपाळ उपस्थित होते. दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया, बालपणी केलास तू सुजाला धराया. हा धरती ही घटनी थरथरले आसमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. लक्ष्मणा आली मूर्छा लागून या बाण, रणगिरीसाठी जाया केले तू दान, तर हातावर घेऊन आला पंच प्राण. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. सीता माई शोधासाठी गाठली सलंका, तिथे राम नामाचा तू वाजविला डंका. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. आज इथं हनुमान चालीसा मंडळाचे 101 मुलं आले. इथे भोजन झालं, हनुमान चालीसा पठण झाले आणि खूप छान ट्रीप पण झाली. या ठिकाणी भद्रा मात होती. रात शहरातील श्री हनुमान चालीसा सेवा मंडळाच्या वतीने दर शनिवारी हनुमान चालीसा पठण करण्यासाठी येणाऱ्या मुला मुलींना निफाड येथील खेडले झुंगे येथील 110 फुटाच्या मारुती रायाच्या दर्शनासाठी आज सर्व मुलं मुली या ठिकाणी आम्ही घेऊन आलो होतो. या ठिकाणी श्री मारुती स्तोत्र पठण, हनुमान चालीसा पठण साईबाबांच्या 11 वचनं होऊन या ठिकाणी महाआरती संपन्न झाली. त्यानंतर मुलांना धार्मिक कार्यामध्ये आपण सहभाग कसा घ्यावा याबद्दल माहिती देण्यात आली, व्याख्यान देण्यात आलं. त्यानंतर सर्वांचं स्नेह भोजन झालं. त्यानंतर मुलांच्या शाळेतील गमती जमतींच्या गोष्टींचा विषय झाला. अतिशय सुंदररित्या या ठिकाणी संयोजकांनी अतिशय छान नियोजन केलं होतं व मुलांच्या घरच्यांनी व मुलांनी या ठिकाणी हनुमान चालीसा मंडळाला चांगला या ठिकाणी प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद करतो व मारुती रायाच्या चरणी प्रार्थना करतो का सर्वांना सुखी समाधानी ठेवावं अशी श्री मारुती रायाच्या चरणी प्रार्थना करतो.